तिथल्या व्यवस्थेची अपेक्षा आहे की बाबा शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज बिल भरलं पाहिजे अगदी बरोबर आहे त्यानं शंभर टक्के वीज बिल भरलं पाहिजे आणि लोकांना बऱ्याच लोकांनासुद्धा वाटतं की शेतकऱ्याला फुकट द्यायचं काय फुकट लाईट थोडीच ला असते असं त्यांना वीज बिल भरायलाच पाहिजे अगदी बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे आणि ते आम्हाला मान्यसुद्धा आहे आम्ही शंभर टक्के शेतकरी वीज बिल भरायला तयार आहेत काहीच म्हणणं नाही पण ते वीज बिल भरत असताना तशा सेवासुद्धा त्या कंपनीनं पुरवणं गरजेचं खरं जर विचार केला तर आठ तास शेतकऱ्याला लाईट दिली जाते म्हणजे तुमच्या टायमानुसार आम्ही शेती करायची का तुमच्या टायमानुसार आम्ही आमच्या पिकाला पाणी द्यायचं का आणि असं होणार असेल तर कसल्या सेवेचे पैसे मागताय तुम्ही खरं तर तुम्ही जर वीज बिल शेतकऱ्याकडनं शंभर टक्के घेणार असाल तर चोवीस तास त्याला लाईट दिली पाहिजे आणि तीसुद्धा चारशे चाळीस होल्टनं म्हणजे तुमची आठ तास लाईट येणार आणि आठ तास लाईट येणार ती बी नीटनाटकीने येणार म्हणजे आमची मैस चांगली मुत होती अशा पद्धतीची मोटर पाणी आहे ते पाच एच पीची मोटर मग ही जर परिस्थिती असेल तर कशाला शेतकऱ्यांना वीज बिल भरायचं काय संबंध आणि कोणती सेवा देताय कसल्या पद्धतीची तुम्ही जर तुम्ही चांगली सेवा देऊ शकत नाही तर शेतकऱ्याकडनं शंभर टक्के वीज बिल घ्यायची सुद्धा अपेक्षा ठेवू नका महत्त्वाचा दुसरा मुद्दा ते म्हणजे प्रमाणे आम्हाला बिल द्या म्हणजे तुम्ही एच पीनुसार आम्हाला बिल देता आमच्या मोटरी कवा बंद आहेत कवा चालू आहे काही देणं नाही यांच्या वावरात किती एच पीची तर त्याच्यानुसार तुम्ही बिल आम्हाला देता खरा जर विचार केला तर जेवढे आम्ही लाईट वापरली तेवढंच बिल आम्हाला द्या आणि तेवढं देणार असाल तर शंभर टक्के आम्ही वीज बिल भरायला तयार आहोत आमच्या पावसाळ्यात मोटरी बंद राहत्या तरी सुद्धा आम्हाला वीज बिल येतं आमच्या उन्हाळ्यात मोटरी बंद राहत्या पा एरीला पाणी राहत नाही एरी सगळ्या आटून जात्या तरी सुद्धा उन्हाळ्यात आम्हाला लाईट बिल कस येतं कसं काय येतं जर आम्ही तुमची सेवाच घेत नाही तर तुम्ही आम्हाला लाईट बिल देता कसं काय त्यामुळे एच पी नम बिल बंद करा पाहिले ना रिडिंग रिडिंग चेक करा त्या शेतकऱ्यानं किती लाईट वापरली त्याच्यानुसार त्याला बिल द्या महत्वाचा मुद्दा ग्रामीण भागातला ते म्हणजे डी पी ट्रान्सफॉर्मर हे हे सगळे कंपनीचे आहेत त्यांच्या मग हे जळाले ह्याच्या ऑइल असेल याचा मेंटेनन्स चार्ज असेल हे कुणी भरायचा हे शेतकऱ्यानं सगळे शेतकरी गोळा इथे गोळा होते दहा बारा आणि ते सगळे गोळा करून त्याला ते म्हणजे पैसे गोळा करून त्या ट्रान्सफॉर्मरला जळायला असेल तर नीट करून आणते त्याची ऑइल बदली काय करायचं असेल तर ते करून घेतात जर तुम्ही लाईट पुरवताय तुम्ही सेवा देत आहे तर तुम्ही चांगली सेवा द्या ना ह्या सगळ्या डीपी जळाला तर त्याला तत्काळ डीपी द्या ट्रान्सफॉर्मरचा काही विषय असाल मेंटेनन्स चार्ज असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करा आणि ते जर तुम्ही खरं खर्च करायला तर शेतकऱ्याला सांगायची गरज नाही की तुम्ही लाईट बिल भरा ते मनानं आपोआप भरून जातील कारण की त्यांना सेवा चांगली दिल्या त्यांनाच लाज वाटाना पण ही सेवा सुद्धा तुमची चांगली नाही म्हणजे फ्यूज जळाली आता त्या काही काही शेतकऱ्यासाठी अशा वावरात पीला फ्यूज नाही तारी गुंडाळून अशा तारी एकमेकाला लावून फ्यूज तो टाकतोय ट्रान्सफॉर्मर जळाला की त्यानंच पैसे गोळा करायचे दहा बारा शेतकरी एकत्र येणार त्यांनी पैसे गोळा करायचे आणि त्यांनी टाकून आणायचा तारी लोंबत्या झाल्या वावरातल्यात कुठं तारी तुटल्या काही झालं तर त्या तारे त्यांनाच आवडायच्या त्यांनीच काहीतरी माणसं गोळा करायचे त्यानंच त्या एखाद्या माणूस बोलवायचा एक्सपर्ट त्याला पैसे द्यायचे ही अशी जर पद्धत असेल तर तुम्ही शेतकऱ्याकडनं शंभर टक्के वीज बिलं यावी अशी अपेक्षा कशासाठी करता तर कंपनीची जबाबदारी शेतकऱ्याच्या पोलपर्यंत शेतकऱ्याच्या मीटरपर्यंत चांगली लाईट देणं थ्री फेज लाईट असल किंवा मग चारशे चाळीस व्हॉल्ट करंटची लाईट असेल तर ही लाईट तिथपर्यंत देणं कंपनीची जबाबदारी पण असं होताना पाहायला मिळत नाही ही सेवा जर तुम्ही चांगली देऊ शकत नाही तर शेतकरी बिल कसं काय भरणार आहे तुम्ही सेवा सुधारा उद्या शंभर टक्के शेतकरी वीज बिल भरायला तयार आहे आणि पुन्हा वरन आपली सेवा चांगली नाही पुन्हा तुम्ही वखांडे बसायचं शेतकऱ्याच्या सांगायचं लाईट बिल भरा लाईट बिल भरा असं कसं जमत असते दिस इज नॉट फेअर साहेब बीज अंकुरे अंकुरे ओल्या मी कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात